औरपनाथ तालुक्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज वितरण कार्यालय परिसरात अनेक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी धडक दिली. यात विजेचा उत्पादन खर्च प्रति युनिट रुपये 2.50 असतानाही वाहन वीज आकार, वीज कर, मीटर भाडे आदी जिजिया करांचा बोजा निस्वार्थपणे वीज ग्राहकांवर आहे. या विरोधात आंदोलन समितीने कार्यालयावर धरणे आंदोलन करत वीज बिलांची होळी केली. ग्राहकांवरील विजेचे दर निम्मे करण्यात यावे, 23,000 कोटींचे कर, सर्व शेतकऱ्यांवरील थकित वीज बिल तातडीने माफ करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच या संदर्भात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी अरुण पाटील नवले, श्रीनिवास मुसळे, अविनाशजी मुसळे, पद्माकर मोहितकर यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज मुंबई डेक. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज संपूर्ण विदर्भात MSEB समोर धरणे आंदोलन याचे नियोजन केले आणि वीज बिलाबद्दल जे निम्मे दर करण्याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांवरील हा भार, वीज भार हा कमी करण्यात यावा यासाठी हे धरणे आंदोलन इथे करण्यात आले. राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज कोरपणा येथे वीज वितरण कंपनीच्या समोर आज आम्ही धरणे आंदोलन केलं आहे. विदर्भातच पूर्ण संपूर्ण हे वीज कंपनीच्या कार्यालयाच्या समोर हे 1 तारखेला वीज आंदोलन आहे. वीज कंपनीने जे आमच्यावर अतिरिक्त भार टाकला आणि आम्हाला जे जास्त भावाने वीज देत आहे ते त्यांनी कमी करावं आणि शेतकऱ्याचं कृषी पंपाचं संपूर्ण वीज बिल माफ करावं या काही मागण्या घेऊन आम्ही या वीज कंपनीच्या आवारामध्ये आज आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण केल्या. राज्य आंदोलन समितीतर्फे प्रत्येक विदर्भातील 120 तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे हे भव्य निवेदन श्याम बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनामार्फत शेतकऱ्यावरील होत असलेला अतिरिक्त भार, विजेचा भार आणि जो दर आहे विजेचा तो कमी करण्याची निवेदनामार्फत आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या सर्वांचं, शेतकऱ्यांचं, मजुरांचं एवढी मागणी आहे की विदर्भातील संपूर्ण विदर्भातील निर्मित विजाची दर हे कमी करण्यात यावे आणि शेतकऱ्यांवरील जे वीज बिल बाकी आहे ते संपूर्ण माफ करण्यात यावे करता आज हे निवेदन देण्यात आले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.